नमस्कार मंडळी, खरसुंडी 2022 यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीची उलाढाल झाली आणि यामध्येच तिकोंडी राजाची पैदास असलेल्या या वळूबैलाची विक्री करण्यात आली. पाहूया अधिक माहिती आजच्या व्हिडिओमधून. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. हा बैल आपण देशी गाईच्या नैसर्गिक रत्नासाठी विद्यानंद आवटी जत यांच्याकडून आज खरेदी केलेला आहे. हा बैल आता सांगली जिल्ह्यामध्ये भिलोड गावामध्ये आत्ता बैल चौस आहे गाईच्या रत्नासाठी. इथून पुढे भिलोडीमध्ये आता गाईच्या रत्नासाठी तिकोडी राजाची पैदास आहे डायरेक्ट. आणि आता बैल चौथा चौस असून भिलोडीमध्ये आता नैसर्गिक रत्नासाठी बैल उपलब्ध आहे आता इथून पुढे. माझं नाव गोविंद गोशाळा भिलोडी रोहित थोरात. मोबाईल नंबर 86003070. दुसरा अजून एक नंबर आहे 8007397333. बैल आता 251,000 खरेदी झाल्या खरसुंडी बाजारमध्ये. आणि आता डायरेक्ट भिलोडीमध्ये तालुका पोलूस जिल्हा सांगली नैसर्गिक रत्नासाठी उपलब्ध आहेत. खरसुंडी 2022 या यात्रेमध्ये आपण जसं म्हणलं की खरसुंडी 2022 ही शेतकऱ्याची हक्काची बाजारपेठ आहे. ज्याला जे विक्री करायचं असेल ते तो आवर्जून या खरसुंडी 2022 आणत असतो, तसेच जतमध्ये आणत असतो. तसंच खरसुंडी हे मोठं प्रसिद्ध आहे. शर्यतीची वासरं किंवा वळू बैल, वळू खोंड जे असतील तर ते जास्त प्रसिद्ध खरसुंडी यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्या आपण पाहत असलेला एक तिकोंडी राजाची पैदास असलेला एक बैल आहे वळू बैल, की जो विद्यानंद आवटी राहणार उमराणी तालुका जत जिल्हा सांगलीमधील हा वळू बैल आहे, की जो तिकोंडी राजाची पैदास म्हणून प्रसिद्ध आहे. ज्याचं आपण कंकणवाडी प्रदर्शनाच्या वेळी याचे मुलाखत देखील पाहिलेली आहे. मालकाची मिरवणूक हालगीच्या तालावर पाहिलेली आहे. आणि आजची मिरवणूक ही खास आहे की मालकाने खरसुंडी 2022 यात्रेमध्ये याची विक्री केली आणि तो बैल आता पुढे पैदास करण्यासाठी एका मालकाने खरेदी केलेला आहे. व्हिडिओमध्ये आपण जे उजव्या बाजूला गुलाल लावलेले पाहतोय ते त्याचे नवीन मालक आहेत. आणि हलगीची विक्री केल्यानंतर हलगीच्या तालावर मिरवणूक बाजारामध्ये काढणं ही शेतकरी आवर्जून करत असतो, खिलार पालक आवर्जून करत असतो. आणि बैलाला गुलाल लावण्याची प्रथा ही जुन्या काळापासून मंडळी आहे, की ज्याच्यामध्ये गुलाल हा खरेदी विक्रीच्या टायमिंगला विक्री झाल्यानंतर मालक आवर्जून लावत असतो. आता बाजारामध्ये आपण गेल्यानंतर बऱ्याचशा खिलारला गुलाल आपल्याला लावलेला पाहायला मिळतो, तर ती विक्री केलेली बऱ्यापैकी असतात. तर हा मेन त्याची गुलाल लावण्याची प्रथा आहे. तसेच गुलाल अजून एका वेगळ्या कारणासाठी देखील लावला जातो. बैलाची कात एक उजळपणा किंवा एक त्याच्यातलं सुंदरता येण्यासाठी देखील खिलार पालक काही महिन्यातनं एकदा गुलाल लावून त्याला ठेवत असतो. आणि त्यांना मग जसं आपण हळद लावून चेहऱ्याला हळद लावतो तशा प्रकारे खिलारला गुलाल लावून ते केलं जातं की त्याची स्किन थोडीशी उजळते त्याच्यातनं. तर हा देखील एक हे आहे, त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा त्रास खिलारला होत नसतो. आणि अशा प्रकारे आज आपण पाहिलं की विद्यानंद आवटी राहणार उमराणी तालुका जत जिल्हा सांगली यांचा फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्यांचा हा वळू बैल खरसुंडी 2022 यात्रेमध्ये विक्री झाला त्याची आपण ही खास मुलाखत पाहिली. अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्राम चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.